नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 12वी वर्गाच्या इंग्रजी विषयाच्या तोंडी परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायलासुद्धा विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, HSC इंग्लिश बोर्ड ओरल एक्झामिनेशन या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील, या प्रश्नांना कशा कशा प्रकारचे मार्क्स दिलेले आहेत, कोणते उपप्रश्न आहेत, शिक्षकांची भूमिका काय असेल, विद्यार्थ्यांनी कशा प्रकारची उत्तरं द्यायची, याविषयीची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. निश्चितरित्याने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या मनामधली भीती निघून जाईल आणि 20 पैकी 20 मार्क्स तुम्हाला निश्चितरित्याने पडतील. चला तर आपण बघूयात की आपल्याला कशा पद्धतीने मार्क्स जे आहेत ते जास्तीत जास्त मिळवावायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधीसुद्धा पाहिलेलं आहे की तोंडी परीक्षा ही दोन विभागामध्ये विभागलेली आहे आणि ते 20 मार्क्स, 10-10 मार्क्स असे दोन टप्प्यात केलेले आहेत. त्यामधला पहिला टप्पा आहे लिसनिंग स्किल. लिसनिंग स्किलमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी एक नोट मी या ठिकाणी वाचतो आहे. आउट ऑफ द फॉलोइंग 3 ॲक्टिव्हिटीज स्टुडंट्स विल अटेम्प्ट एनी 2 ॲक्टिव्हिटीज. 3 ॲक्टिव्हिटीज आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये ॲक्टिव्हिटी 1 म्हणजे लिसनिंग स्किलमध्ये विचारले जातील आणि त्या 3 ॲक्टिव्हिटीजपैकी फक्त 2 ॲक्टिव्हिटीज आपल्याला अटेंड करावयाच्या आहेत. त्यामध्ये 3 ॲक्टिव्हिटीजमधली पहिली ॲक्टिव्हिटी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगतो आहे की पहिली ॲक्टिव्हिटी अशा प्रकारची असेल, लिसन टू द सेंटेन्सेस अँड राईट देम करेक्टली एनी 5 मार्क्स. 5 जे वाक्य आपल्याला दिले जातील ते 5 वाक्य शिक्षक उच्चारतील आणि शिक्षक पुन्हा पुन्हा ते 5 वाक्य अस्खलितपणे स्पष्टपणे उच्चारतील, ते तुम्हाला न चुकता लिहावयाचे आहेत आणि याला 5 मार्क्स दिलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी उदाहरण म्हणून मी या ठिकाणी 5 वाक्य दिलेली आहेत. फर्स्ट सेंटेन्स, ही रेड द रेड कवर्ड बुक. सेकंड सेंटेन्स, दिस कॅन ओपन एनी कॅन. आता या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे ते पुन्हा पुन्हा म्हणजे 3 वेळेस रिपीट केल्या जातील शिक्षकांकडून, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या स्पेलिंग न चुकू देता लिहावयाचे आहेत. नंबर 3rd सेंटेन्स, आय ॲम डुईंग अ शॉर्ट टर्म कोर्स इन शॉर्ट हँड. नंबर 4th सेंटेन्स, देअर लीडर लेड देम ऑन द राईट ट्रॅक. नंबर 5th सेंटेन्स, लेट हर सोल्व हर प्रॉब्लेम लॅटर. आता ही जी सेंटेन्स आहेत 3 वेळेस वाचल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थितपणे राईट करावयाची आहेत. आता याच्यामधला दुसरा जो काही पार्ट आहे हा झाला सेंटेन्सचा. आता मी आधीच म्हटलं तुम्हाला की 3 प्रकारे प्रश्न विचारले जातील, 3 पैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवावयाचे. तो पहिला झाला, आता हा दुसरा आहे. दुसरा बघा या ठिकाणी काय दिलेला आहे ॲक्टिव्हिटी 2 मध्ये, लिसन टू द पोएम केअरफुली अँड टू राईट द सेंटेन्सेस आस्क्ड बिलो. खाली जे काही विचारलेले जे 3 प्रश्न आहेत त्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. यामध्ये काय होईल, ह्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये शिक्षक तुम्हाला एक कविता वाचून दाखवतील आणि तत्पूर्वी 3 प्रश्न जे काही ते बोर्डवरती लिहितील आणि त्यानंतर कविता वाचतील शिक्षक आणि शिक्षकांनी कविता वाचल्याच्या नंतर त्या 3 प्रश्नांची उत्तर पहिला प्रश्न विचारतील शिक्षक, त्यानंतर दुसरा प्रश्न विचारतील एका विद्यार्थ्याला आणि तिसरा प्रश्न विचारतील त्याच विद्यार्थ्याला. त्या 3 प्रश्नांपैकी किती उत्तर तो विद्यार्थी देतो यावरती त्याचे मार्क्स तिथे दिले जातील. आणि हे 3 प्रश्न बघा अशा प्रकारचे असतात विद्यार्थी मित्रांनो. पहिला प्रश्न आहे जिस्ट किंवा थीम, दुसरा प्रश्न आहे रायमिंग वर्ड्स आणि तिसरा प्रश्न आहे फिगर्स ऑफ स्पीच. काय आहेत, कशामध्ये, त्या विचारल्या गेलेल्या कवितेमध्ये. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक सॅम्पल म्हणून या ठिकाणी एक कविता दिलेली आहे. त्या कवितेवरती प्रश्न जे विचारलेले आहेत आणि त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी सुद्धा सॅम्पल आयडियल म्हणून पुढे दिलेली आहेत. बघा येथे इथे लिसनिंग 10 मार्क्स. पहिला प्रश्न होता व्हॉट इज द जिस्ट ऑफ द अबव पोयम. वर दिलेली जी काही कविता आहे त्या कवितेचे जिस्ट काय, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं असतं, ऐनवेळेला द्यायचं असतं विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी मी आयडियल आन्सर इथं दिलेलं आहे. जिस्ट म्हणजे मध्यवर्ती कल्पना. जी मध्यवर्ती कल्पना, सेंट्रल आयडिया आपण त्याला थोडक्यात असं म्हणूयात. आणि ती जिस्ट कशा प्रकारची आहे बघा, द पोएट इज लुकिंग फॉर द पर्सन विथ सर्टन क्वालिटीज अँड गुड बिहेवियर. हिज बिहेवियर शुड बी द क्रिस्टल क्लिअर. सो द जिस्ट ऑफ द पोएम इज वी शुड नॉट गिव इन अ गॉसिप अँड लाईज. वी शुड नॉट इव्हन पे अटेन्शन टू देम. क्लिअरली स्पीकिंग वी शुड नॉट बॉदर अबाउट देम. आता ही शॉर्टमध्ये तुमचं आन्सर वेगळं होऊ शकतं, ऐनवेळेला आहेत ऑफकोर्स, निश्चितरित्याने तुम्हाला प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो. दुसरा प्रश्न असेल रायमिंग वर्ड्स, त्या कवितेमधले व्हॉट आर द रायमिंग वर्ड्स, सर्च अँड से, त्याच्यातले सर्च करायचे आहेत.
आणि कारण त्या दरम्यानसुद्धा म्हणजे पहिल्या प्रश्नाच्या दरम्यान एकदा कविता वाचल्या जाईल, दुसऱ्या प्रश्नाच्या दरम्यान एकदा पुन्हा शिक्षक कविता वाचतील, आणि तिसऱ्या प्रश्नाच्या दरम्यानसुद्धा पुन्हा शिक्षक कविता वाचतील. आणि त्या दरम्यान तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं आन्सर सर्च करायचे आणि तुमच्या स्वतःच्या जी आन्सरशीट तुम्हाला दिलेली त्या आन्सरशीटमध्ये लिहावयाचं आहे. बघा या ठिकाणी रायमिंग वर्ड्स, इथे रायमिंग वर्ड्स आहेत आईज लाईज, सेकंड आहे अदर्स बॉदर्स, तिसरा प्रश्न आहे पुन्हा शिक्षक कविता वाचतील. तुम्हाला ते आता प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी लिहावयाचं आहे स्वतःच्या आन्सरशीटमध्ये. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, फिगर्स ऑफ स्पीच कोणते आहे, या ठिकाणी दोन फिगर्स ऑफ स्पीच त्या जे काही कडवं होतं त्या कडव्यामध्ये आहेत. इफ यू डू नॉट गेट लोअर्ड इन युअर ओन आईज व्हाईल यू रेज युअर सेल्फ इन युअर इन दोज ऑफ अदर्स, अँटीथेसिस आहे या ठिकाणी. इथं त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं, टू ओपोजिट आयडियाज ऑफ गेट लोअर्ड अँड रेज आर ब्रॉट टुगेदर फॉर पोएटिक इफेक्ट. आता या ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे. दुसरं एक वाक्य आहे, इफ यू डू नॉट गिव इन टू गॉसिप्स अँड लाईज, इथं ॲलिटरेशन आहे. कसं ॲलिटरेशन आहे, द लेटर जी, आता या ठिकाणी जे जी लेटर आहे ते पुन्हा पुन्हा रिपीट केलं आहे, इज रिपीटेड फॉर द पोएटिक इफेक्ट. आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या कवितेवरच्या त्या तीन प्रश्नांची उत्तरं द्यायची. त्याच्यामधली तिसरी ॲक्टिव्हिटी बघा, इथे एक स्टोरी विचारल्या जाईल. इथे मी एक सॅम्पल म्हणून दिलेली आहे ही स्टोरी. फॉर एक्झाम्पल इथे स्टोरी आहे आणि या स्टोरी आपल्याला पुन्हा शिक्षक ही स्टोरी तुम्हाला वाचतील. इथे पुन्हा मी सांगतो आहे की पहिले पाच वाक्य, दुसरी कविता, तिसरी ही स्टोरी, यापैकी कोणतेही शिक्षक कोणतेही दोन ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बॅचला घेतील. बॅचवाईज असं चालत असेल विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक बॅचनुसार वेगळं होऊ शकतं. आता या ठिकाणी बघा, इथे ही शॉर्ट स्टोरी दिलेली आहे. अ बी वॉज व्हेरी थर्स्टी, इट वेंट टू अ टँक टू ड्रिंक वॉटर, व्हाइल इट वॉज ड्रिंकिंग इट फेल इन टू द वॉटर अँड ऑलमोस्ट ड्रॉन, इट वॉज जस्ट गोईंग टू बी ड्रॉन व्हेन अ डव चान्स्ड टू सी इट, शी वॉज द लाईफ ऑफ द बी इन डेंजर, शी सॉ द लाईफ ऑफ द बी इन डेंजर, शी कुड पिटी ऑन इट, she at once flew to a tree and plucked a large leaf and dropped it into the water. The bee climbed on the leaf and saved herself. She thanked to the dove. या ठिकाणी थीम लिहायचं आहे, त्यानंतर मोरल व्हॅल्यू लिहायचं आहे आणि तुमचं स्वतःचं ओपिनियन, युअर ओपिनियन. हे या ठिकाणी शिक्षक पुन्हा एकदा स्टोरी वाचतील, पहिल्या प्रश्नासाठी, दुसऱ्या प्रश्नासाठी वाचतील आणि तिसऱ्या प्रश्नासाठीसुद्धा वाचतील. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इथं मी एक सॅम्पल आन्सर दिलेले आहेत, त्या आन्सर अशा प्रकारचे तुमची कदाचित आन्सर चेंज होऊ शकतात. थीम काय आहे या स्टोरीचा, द थीम ऑफ द स्टोरी इज टू हेल्प एनी वन इफ ही ऑर शी इज इन अ डेंजर, द सेंट्रल आयडिया ऑफ द स्टोरी इज टू बी हेल्पफुल पॉझिटिव्ह ऑलवेज, हेल्पिंग नेचर इज गुड. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं ही जी इथे आपण रायटिंग केलेली आहे थीम, तुम्हाला तुमच्या तिथेच पुरविलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर मोरल व्हॅल्यू काय आहे, व्हॉट इज द मोरल व्हॅल्यू ऑफ दिस स्टोरी, द मोरल व्हॅल्यू ऑफ दिस स्टोरी इज डू गुड हॅव गुड, म्हणजे चांगलं केलं तर चांगलंच मिळेल. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, युअर ओपिनियन अबाउट द स्टोरी, तुमचं मत काय आहे या स्टोरीविषयी, तुम्हाला जी शॉर्ट स्टोरी दिलेली आहे त्याच्याविषयीची. आन्सर बघा, माय ओपिनियन अबाउट द स्टोरी इज अ गुड मॅन वर्क गुड वर्क ऑलवेज, इफ यू डू गुड यू विल गेट रिटर्न अ गुड, इफ यू गिव अ गुड थिंग टू द वर्ल्ड देन ओव्हर टाईम युअर कर्मा विल बी गुड अँड यू विल रिसीव गुड. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची उत्तरं तुम्हाला इथे कुणाला सांगायची नाहीत, तुम्हाला काय करायची, तुमच्या आन्सरशीट जी दिलेली आहे का त्या आन्सरशीटमध्ये लिहावयाची आहेत. म्हणजे हे जे तीन ॲक्टिव्हिटीज आहेत, तीनपैकी कोणत्याही दोन ॲक्टिव्हिटीज तुम्हाला विचारले जातील आणि ते तुम्हाला आन्सरशीटमध्ये लिहायची. हे झाले 10 मार्क्स. आता या ठिकाणी दुसरं जे काही आपल्या तोंडी परीक्षेचा जो एक इथे स्पीकिंग स्किल्स दिलेला आहे तोसुद्धा 10 मार्काचा आहे. आता ही स्पीकिंग स्किल्सची रुब्रिक मेथड क्रायटेरिया कशा पद्धतीचा आहे, रुब्रिक्स क्रायटेरिया फॉर द असेसमेंट, कसे मार्क्स द्यायचे असतात स्पीकिंगला, हे झालं रायटिंग आधीचं आपण जे म्हटलं होतं. आता स्पीकिंगमध्ये हा जो दुसरा टप्पा आहे तोंडी परीक्षेचा, तुमच्याकडनं या दरम्यान आता उत्तरपत्रिका घेतल्या जातील आणि आता तुम्हाला प्रश्न काही विचारले जातील, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, ते 10 मार्काचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. कशा पद्धतीचे मार्क्स दिले जातात ते आधी मी सांगतो. प
पहिल्यांदा कॉम्प्रेन्शन अंडरस्टँडिंग टॉपिक तुम्हाला समजला का, जे विचारलेलं आहे शिक्षकांनी, जे तुम्ही आता दुसऱ्या टप्प्यामध्ये उत्तर देणार आहात ते. त्यानंतर प्रिपरेशन किंवा तुमचं पार्टिसिपेंट, तुमचा सहभाग कसा आहे किंवा तुमची तयारी कशी झालेली आहे. त्यानंतर बॉडी लँग्वेज, टोन, व्होकॅब्युलरी, ग्रामर, तुम्ही बोलत असताना कशा पद्धतीने बोलता, बॉडी लँग्वेज तुमची कशी आहे, तुमची उच्चार करण्याची पद्धती कशी आहे, तुमची व्होकॅब्युलरी कशी आहे, यावरती मार्क्स असतील. त्यानंतर कॉन्टॅक्स्ट, नॉव्हल्टी ऑफ द आयडियाज अँड फ्लुएन्सी, बोलण्याची फ्लुएन्सी, सहजता कशा पद्धतीची आहे इंग्लिशमधून, ते तुमची लक्षात घेतील, त्याला 2 मार्क्स आहेत. कम्युनिकेशन, इंटरफरन्स, समरायझिंग, शॉर्टमध्ये कसं बोलता, व्यवस्थितरित्या तुम्ही समोरच्याशी म्हणजे कम्युनिकेशन करता का, याला 2 मार्क्स आहेत. म्हणजे या 5 मार्कांना 2 मार्क्स दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीचे जे मार्क्स आहेत ते आपल्याला पुढे एक जी मी एक्झाम्पल दिलेलं आहे त्या एक्झाम्पलनुसार आपल्याला घ्यावयाचे असतात. बघा इथे स्पीकिंग स्किल टेस्ट जे आहे, सेकंड पार्ट जो आहे तोंडी परीक्षेचा, ह्याच्यामध्ये काय होईल, गिव अ स्पीच ऑन द फॉलोईंग एक्स्टेम्पोर टॉपिक, सॅम्पल एक्झाम्पल्स आर गिवन हिअर, 1 टॉपिक फॉर 1 स्टुडंट. या ठिकाणी काय होईल, एका विद्यार्थ्याला 1 टॉपिक दिला जाईल आणि एक्स्टेम्पोर टॉपिक म्हणजे ॲन्युअल विषय दिला जाईल, त्याच्यावरती तुम्हाला बोलायचे. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला या 5 मेथडनी तुम्हाला मार्क्स दिले जातील. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे रायटिंग नाही आहे, इथे फक्त स्पीकिंग स्किल आहे. बघा इथे मी एक सॅम्पल म्हणून टॉपिक दिलेले आहेत. 1, रिपोर्ट अ प्रोग्रॅम यू रिसेंटली अटेंडेड, तुम्हाला एक कार्यक्रमाला तुम्ही अटेंड गेला होतात एका, आणि त्या कार्यक्रमाचं वर्णन इथं करावयाचं आहे. एक तुम्हाला इथं वर्णन व्यवस्थितरित्या करायचे, हे 10 मार्क्स आहेत इथे दिलेले. बघा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड, नॅरेट अ स्टोरी यू रिसेंटली रीड, तुम्ही आत्ता जी एखादी स्टोरी वाचलेली असेल ती वाचलेली स्टोरी तुम्हाला इथे नॅरेट करायची आहे. हे ॲन्युअलचे विषय असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, किंवा तिसऱ्यांदा, टू एक्सप्लेन द टर्म्स, काही टर्म्स, काही शब्द जे काही ते एक्सप्लेन करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, प्लॉट, थीम, कॅरेक्टर, लँग्वेज ऑफ द नॉवेल, म्हणजे आपल्याला जे नॉवेल सेक्शन आहे 12वीच्या इंग्रजी विषयाच्या टेक्स्टबुकमध्ये, तर त्याच्यामध्ये काही प्लॉट आहेत, काही म्हणजे स्टोरी कशी आहे, थीम त्या स्टोरीचा, ती जी काही नॉवेल आहे त्याचा थीम काय आहे, सारांश काय आहे, त्याच्यात कॅरेक्टर कोणते आहेत, हे कसे आहेत, हे सुद्धा ॲन्युअलला विचारलं जाईल तुम्हाला. आता हे त्या टीचरवरती डिपेंड आहे, कोणत्या प्रकारचा आणि कशा प्रकारचा प्रश्न विचारायचा आहे ते. हे अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील. 4 नंबरचं, शे 5 सेंटेन्सेस अबाउट युअर कॉलेज, प्रिन्सिपॉल, क्लास टीचर, इंग्लिश टीचर, युअर फ्रेंड, यापैकी कोणताही एक प्रश्न विचारला जाईल आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्यवस्थितरित्या 10 मार्कासाठी द्यायचे. 5वं एक्झाम्पल इथं आहे, रिव्ह्यू द फिल्म यू रिसेंटली वॉच्ड, तुम्ही पाहिलेला एका जो सिनेमा आहे सध्या, आत्ता लगेच काही दिवसापूर्वी, त्या सिनेमाचं तुम्ही या ठिकाणी रिव्ह्यू करायचे, टीकात्मक परीक्षण करायचे, की त्याचे प्रोड्युसर कोण होते, डायरेक्टर कोण होते, त्याचे म्युझिक डायरेक्टर कोण होते, ती स्टोरी कशा प्रकारची होती, त्याच्यात मोरल काय मिळतं लोकांना, याविषयी तुम्ही एक्सप्लेन करायचे. म्हणजे अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी काही ओरल एक्झामिनेशन आहे, तोंडी परीक्षा आहे, ती आपल्याला द्यायची असते. निश्चित रीतीने अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला उदाहरणं विचारले जातील. मी फक्त एक सॅम्पल म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे. निश्चित रीतीने व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, इंग्लिश गुरुजीकडून तोंडी परीक्षेसाठी आणि लेखी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.